दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू झाली असेल तर नक्कीच हा पदार्थ बनवून पहा. सगळ्यांना आवडणारा शंकरपाळी किंवा गोड शंकरपाळी, पण तीच शंकरपाळी जर आपण 0% मैदा यूज करून केलात तर किती छान ना. तर अगदी परफेक्ट आणि पौष्टिक वे शंकरपाळी आज आपण पाहणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. अतिशय खुसखुशीत आणि करायला सोपी, इतकी छान होतात ही शंकरपाळी, तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा. तर शंकरपाळी बनण्याकरता खूप काही साहित्य लागत नाही. जे घरात अवेलेबल असेल त्याच साहित्याचा आज मी तुम्हाला वापर करून अतिशय चांगली आणि खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ती सांगणार आहे. तर आता सुरुवात करूया व्हिडिओला. सगळ्यात अगोदर आपण इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः 1.5 वाटी रवा घ्यायचा आहे. आता रवा वापरत असताना नेहमी बारीक रवा वापरा, तरीसुद्धा रवा आपल्याला ग्राइंड करायचा आहे. जर मोठा रवा असेल तर थोडा वेळ जास्त ग्राइंड करा, अन्यथा जे शंकरपाळी आहे त्याला बाइंडिंग चांगली येत नाही, यासाठी रवा ग्राइंड करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर 1.5 कप रव्यासाठी आपण 3/4 कप अर्थातच 1/4 वाटी आपण साखर वापरली आहे. पिठी साखरसुद्धा डायरेक्ट मिक्स करू शकता किंवा साखर टाकून जो रवा आहे तो एकजीव करून घ्या किंवा मिक्सरमध्ये फिरून परत एकदा अशा प्रकारे बारीक पावडर तयार करून घ्या. तर आता रवा आणि साखरेचं इथे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे. तर यामध्ये साधारणतः आपण 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. चिमूटभर मीठ, गोडाचं प्रमाण बॅलन्स करण्यासाठी चिमूटभर मीठ आणि 1/4 चमचा वेलची पूड. तर एवढंच साहित्य आपल्याला गोड शंकरपाळी करण्याकरता लागतं आणि हे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं, त्यामुळे तुम्हाला बाहेर जाऊन इतर काही पदार्थ खरेदी करण्याची वगैरे गरज भासत नाही. आता इथे आपण साधारणतः 1/4 वाटी साजूक तूप घेतलं आहे. आता तूप वितळवून घ्यायचं का घट्ट घ्यायचं, रूम टेम्परेचरवरचं तूप घेतलं आहे, हवं तर तुम्ही वितळवूनसुद्धा वापरू शकता. तर इथे आपण आता व्यवस्थित तूप मिक्स करून घ्यायचं आहे. रव्यामध्ये तूप व्यवस्थित मिक्स झालं का नाही यासाठी एक खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. जर का तुम्ही पीठ उचलून हातात त्याचा मुटका तयार होत असेल तर याचा अर्थ जे काही मोहन किंवा साटा आपण यामध्ये वापरलेला आहे तो अगदी परफेक्ट प्रमाणात पडलेला आहे. तर ही एक खास टिप्स आहे. तर पहा, व्यवस्थित साजूक तूप मी रव्याला चोळून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ टाकणं यामध्ये गरजेचं आहे, जेणेकरून रव्याला बाइंडिंग येते आणि शंकरपाळी तुमची तेलामध्ये विरघळत नाहीत. आता आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित पीठ मळून घेऊया. एवढं पीठ मळण्यासाठी केवळ आपल्याला 1/2 ग्लास पाणी लागतं, अर्धा ग्लासापेक्षासुद्धा आपण पाणी कमीच यूज केलं आहे. दाटसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि रवा छान फुलेपर्यंत हे असं झाकण लावून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. साधारणतः किमान 1 तास तरी ठेवा, जास्तीत जास्त तुम्ही 7 ते 8 जरी तास ठेवले तरी चालेल, म्हणजे रवा छान व्यवस्थित मुरला जातो. आता आपण इथे 1 तासानंतरच मी शंकरपाळी इथे करत आहे. शंकरपाळी तुम्ही पाहू शकता की जे पीठ आहे आपण तयार केलेलं ते ड्राय झालेलं आहे, अर्थातच रव्याने पूर्ण पाणी सोक केल्यामुळं या प्रकारे त्याचा मोकळा सग तुम्ही पाहू शकता, हे मिश्रण तयार होतं. पण आता या मिश्रणाला शंकरपाळी करताना आपल्याला बाइंडिंग यावं यासाठी थोडंसं दूध किंवा नॉर्मल पाण्याचा वापर करून हे पीठ परत एकदा मळून घ्या. हवं तर तुम्ही हे पीठ एखाद्या फूड प्रोसेसरमध्ये परत फिरवून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्या, म्हणजे ते एकजीव होईल आणि अतिशय छान तुमची शंकरपाळी बनतील. तर इथे मी थोडंसंच बेलण्याने थोडंसं दाबून प्रेस करून ही शंकरपाळीचं पीठ तयार केलं आहे. आता याचे आपण गोळे तयार करून घेऊया आणि त्यानंतर लाटून घेऊया. लाटत असताना थोडीशी जाडसर पोळी लाटायची आणि तुम्हाला यावर जे काही क्रॅक दिसत आहेत याचा अर्थ तुमची शंकरपाळी अतिशय खुसखुशीत होणार आहेत. त्यामुळं घाबरून न जाता अगदी याच पद्धतीने तुम्ही पोळी लाटून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळी कट करून घ्या. तर इथे मी अगदी लहान साईजची स्क्वेअर आकारामध्ये शंकरपाळी तयार करून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर त्रिकोणी आकार किंवा अजून कुठल्या आकाराची आवडत असतील किंवा एखादी जर चमचा तुम्हाला डिझाईनिंगचा असेल त्याचाही तुम्ही वापर करून शंकरपाळी कट करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहेत. साईडने सुरुवातीला कट करून घ्या, म्हणजे
थोडासा अनइवन जो भाग आहे तो निघून जाईल आणि तुम्हाला व्यवस्थित शंकरपाळी कट करता येतील. स्क्वेअर आकाराची आपण इथे कट करून घेतो आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच पद्धतीने मी सगळी शंकरपाळी कट करून घेणार आहे. साधारणतः 1 ते 2 पोळ्या मी लाटून याच पद्धतीने कट करून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर आता सगळी शंकरपाळी किंवा सगळ्या पिठाची शंकरपाळी बनवत असताना एक तुम्ही पीठ उचलून शंकरपाळी बनवत असाल तर दुसऱ्या वेळेस ते झाकून ठेवा, म्हणजे ते कडक होणार नाही पीठ, आणि त्यापासून सगळ्या शंकरपाळ्या बनवून तुम्ही एकत्र तळल्या तरी चालतील. आता आपण तळण्यासाठी 1/2 किलो तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी साजूक तुपाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तेल गरम झाले का नाही हे चेक करण्यासाठी 1 शंकरपाळी टाकून बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की शंकरपाळ्याचा कुस्करा होतोय का, शंकरपाळी विरघळतात का, किंवा तेलाचं जे टेम्परेचर आहे किंवा तेल परफेक्ट आपलं व्यवस्थित गरम आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. जर एकत्र तुम्ही शंकरपाळी ॲड केली तर मग कदाचित शंकरपाळी बिघडली असतील तर त्याचा कुस्करा होईल आणि तेलही तुमचं वेस्टेज जाईल. त्यासाठी ही खास टिप्स. आणि एकदा काय शंकरपाळी व्यवस्थित वर आली याचा अर्थ सगळं प्रमाण व्यवस्थित आहे आणि तेलही व्यवस्थित गरम आहे, त्यानंतरच बाकीची शंकरपाळी तळायला घ्या. तर एका वेळेला किती शंकरपाळ्या तळाव्यात, तळत असताना थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तळा या पद्धतीने. तर आता मी एका टप्प्यामध्ये थोड्या प्रमाणातच शंकरपाळी तळलेली आहे जेणेकरून ती व्यवस्थित आपल्याला हलवता येतात. जर एकत्र टाकलं, आणि मेन म्हणजे सारखा चमचा किंवा पळी हलवायची नाही अन्यथा त्याचा कुस्करा होऊ शकतो, कारण जर तळण्याच्या अगोदरच तुम्ही त्याला उलट पालट केलात तर ते कदाचित तुटू शकतात. यासाठी थोडा वेळ 1 ते 2 मिनटं थांबून त्याला त्यानंतर पलटून थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत या पद्धतीने तळून घ्या, आणि एक्स्ट्रा जो ऑइल जावं यासाठी टिश्यू पेपरवर काढून घ्या. त्यानंतर 1 ते 2 मिनटं परत तेल गरम करा आणि त्यानंतर दुसऱ्या बॅचमधील शंकरपाळी तळायला घ्या. जर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये दुसऱ्या बॅचमधील शंकरपाळी टाकली तर तेलाचं टेम्परेचर ऑलरेडी डाऊन झालेलं असतं, कारण ऑलरेडी तुम्ही शंकरपाळी तळून घेतलेली असतात. यासाठी थोड्या वेळानंतर शंकरपाळी टाकावी आणि दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा जशी तुम्हाला जमत असतील किंवा कढईमध्ये एका वेळेला जेवढी शंकरपाळी येत असतील त्या पद्धतीने तळून घ्या. तर सगळीच शंकरपाळी मी याच पद्धतीने गोल्डन कलरमध्ये तळून घेतलेली आहेत, अतिशय खुसखुशीत होतात. मेन म्हणजे या शंकरपाळीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा मैद्याचा वापर करत नाही, अर्थातच ती पौष्टिक आहेत. गव्हाचं पीठ आणि रवा वापरून ही शंकरपाळी तयार केलेली आहेत. आता सगळी शंकरपाळी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत. अजून एखादी टप्पा शिल्लक आहे तळण्याचा, पण रेसिपीपुरती मी इथे शंकरपाळी तळून तुम्हाला दाखवलेली आहेत. तर पहा, एवढी शंकरपाळी मी करून घेतली आहे आणि खरंच खूप टेस्टी, तितकंच परफेक्ट प्रमाण आहे. आणि बघा, मी तोडूनही दाखवले, छान लेअर्स पडलेत आणि खुसखुशीतही झालेली आहे. ही शंकरपाळी तुम्ही जास्त दिवस ठेवण्यासाठी थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि अख्ख्या दिवाळीमध्ये फराळाचा या आस्वाद घ्या.